मुरबाड येथील शिबिरात दिनांक 23 एप्रिल रोजी पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी हरित क्रांती ही वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्याच्या नावाखाली आपल्यावर लादण्यात आल्याचे सांगितले. या माध्यमातून शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या कीटकनाशकांच्या वापरांची सवय लावून शेतकऱ्याला मातीमोल करण्याचे काम केल्याचे स्पष्ट केले. दुप्पट उत्पादनाच्या मोहापायी शेतकऱ्याला उद्युक्त करून त्यांच्या आर्थिक शोषणाची व्यवस्था उभी करण्यात आली. त्याचबरोबर शहरी ग्राहकांना देखील लुबाडण्याचे काम या माध्यमातून उभे करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गव्हाचा दाना कारखान्यात त्याग करू शकत नाही, ज्वारीचा दाना कारखान्यात त्याग करू शकत नाही, पाणी कारखान्यात तयार होत नाही, हवा कारखान्यात तयार होत नाही. जे पंचमहाभूत आहे त्याची निर्मिती मानव करू शकत नाही, मानवाच्या सीमा आहे, मर्यादा आहे. कृषी विज्ञान म्हणजे हरित क्रांती आपल्या देशावर लादल्या गेली आणि शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की तुमचं उत्पादन दुप्पट होणार, पण अट हे आहे की तुम्ही संकरित बीज वापरलं पाहिजे, रासायनिक खत टाकले पाहिजे, कीटकनाशकांच्या फवारण्या केले पाहिजे, ट्रॅक्टरनं खोल मशागत केली पाहिजे. आणि शेतकऱ्याला सुरुवातीला ते फुटकात वाटण्यात आलं आणि सांगितलं की चमत्कार होईल, पण त्यांना माहीत होतं की हा शेतकरी जिथं चमत्कार तिथं नमस्कार करतो. देशी भाताचं उत्पादन 12 क्विंटल चावल मिळत नाही आणि संकरित जाती रासायनिक मध्ये एकदम 25 क्विंटल देतात, हा चमत्कार बघितला आणि शेतकरी वर्ग त्या चक्रव्यूहात फसला, या शेड्युलला बळी पडला. त्या शेड्युलचं नाव आहे हरित क्रांती. दुप्पट लाभाच्या दुप्पट उत्पादनाच्या लोभापायी हरित क्रांतीच्या चक्रव्यूहात शेतकरी वर्ग पुरा फसलेला आहे. बाहेर निघण्याचा मार्ग माहीत नाही आणि ज्यांनी प्रयत्न केला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. पण हे केवळ शेतकरी वर्गाबद्दल नाही, शहरी ग्राहकांमध्ये सुद्धा हे षडयंत्र अंमलात आणलं गेलं. अनावश्यक गरजा निर्माण केल्या गेल्या आणि त्या वस्तू घेतल्याच पाहिजे यासाठी 7वा वेतन आयोग 6वा वेतन आयोग भरपूर पैसे कोंबण्यात आले आणि स्पर्धा निर्माण करण्यात आली. शेजारी तो टीव्ही आहे ना, तर आपल्याकडे असलाच पाहिजे. शेजारी गाडी आहे तर आपल्याकडे असलीच पाहिजे आणि नवीन मॉडेल पाहिजे, जुनं मॉडेल फेकून द्यायचं. पैसा आम्हा खिशात आला कारण 6वा वेतन आयोग 7वा वेतन आयोग अनावश्यक खिशामध्ये कोंबल्या गेला. वस्तू घरी आल्या प्रतिष्ठा वाढली, सुख वाढलं, पण आनंद मात्र निघून गेला. ब्युरो रिपोर्ट, ZBNF SPTV, मुरबाड.